नमस्कार, मी फारूक चव्हाण. आमचे आताच आलेले सुभाष बापू नायक राठोड हे नुकताच 10 तारीखला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले. आमचे नेते आणि आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सुभाष बापू नायक हे काँग्रेस पक्षात सर्वप्रथम त्यांनी प्रवेश केल्याबद्दल आमच्या काँग्रेस किनवट माहूरकडून त्यांना शुभेच्छा. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुभाष बापू नायक हे युवा चेहरा म्हणून एक मतदार त्यांच्या जिल्हा परिषद गटात काम करणार आणि त्यांचा आमच्या काँग्रेस पक्षात खूप खूप शुभेच्छा. आणि चव्हाण परिवारकडूनही त्यांना आमच्या शुभेच्छा. मी युवा नेते सुभाष बाबू नायक राठोड, माझं किनवट तालुका. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नांदेड जिल्ह्यांचे भाग्यविधाता व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये व नामदेवराव केशवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण साहेब यांच्या निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. साहेब यांच्या निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याच्या उद्देश अशोकराव चव्हाण साहेब हेच जिल्ह्यांचे विकास करू शकते. किनवट माहूर तालुका विकासापासून कोसो कोसो दूर असल्यामुळे या मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न फक्त जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबच सोडू शकते. म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो. मी मुळातच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नव्हतो. मी भीमराव केराम साहेब यांचे समर्थक होतो, पण भाजपामध्ये गटबाजी असल्यामुळे मी पक्षाला रामराम केलो. मला भाजप हा पक्षावर मला कोणत्याही टीका व अफवा करायची नाही. मला अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात या मतदारसंघात बोधडी सर्कलच्या अनेक विकासांचे प्रश्न सोडवायचे आहे. मी एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अशोकराव साहेबांचा हात बळकट करण्यासाठी मी एक कार्यकर्ता म्हणून आहो. अहोरात्र मी पक्षासाठी काम करेन. मला वाटले जिल्ह्यांचे विकास कामे चव्हाण साहेबच करू शकतात, म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे. निर्धार करून मी काँग्रेस पक्षांचं एक निष्ठवंत राहून मी एक काम करेन. या प्रसंगी मी एवढाच बोलतो व माझ्या सर्व माझ्या जनतेस उद्या प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.